लग्नाच्या बाबतीत पैसा हा वादाचा मुद्दा असू शकत नाही ना देव्यांनी. हे बघ, पैसा कुठून आला हे महत्वाचं नाही. संसार म्हणलं की पैसा लागणारच, मग तू कुठून बी येऊ दे, काय फरक पडतोय, नाही काय का? बघ, जी गोष्ट तुला नाही कळली ना ती ह्या बिणाला कळली, म्हणूनच तर लाखात एक गोष्ट बोलून गेलीय. जमलं तर हिच्याकडनं काहीतरी शिक. संसार करायचं म्हणलं ना देव्यांनी, नोटेवरचा आकडा आणि मटक्याचा आकडा यात कधीच फरक करायचं नसतो. नाहीतर उपासमारीची आकडी कधी येईल ना काय बी सांगता येणार नाही. म्हणून सांगते, जरा बदल स्वतःला, नाहीतर संसार बाजूला राहिला, इकडं लग्न व्हायचीच मारामार व्हायची. अक्का भाऊ पण लई सॉलिडच माणूस आहे. नाही म्हणजे लोकांच्या खिशात हात घालून पैसे लुटणारे भाई आपण लई बघितलेत, पण आपल्या स्वतःच्या खिशात हात घालून दुसऱ्याच्या खिशात पैसे टाकणारा हा पहिलाच भाई. चला एकदाचे पैसे मोजून घेऊया. त्याने का पैसे वाढणार नाहीत, पण आपली झोप तर चांगली लागल. बरोबर आहे. चला आपल्याला काय म्हणजे आजचा दिवस खराब गेला असं नाही म्हणता येणार. तवा आजची रात्र इथंच यक्का भाऊच्या घरासमोर काढावी, नाही का?